विषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर गर्जनभर म्हणजे काय? तर दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना जे बल तयार होते त्यास गर्जनभर असे म्हणतात. दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासले जातात तेव्हा त्यामध्ये गर्जनभर तयार होत असते. उदाहरणार्थ कॅरम मधील सोंगटे, जेव्हा तुम्ही कॅरम खेळत असता आणि सोंगट्यांना टिचकी मारत होता त्यावेळेस कॅरम मधील सोंगट्या आणि कॅरमचा पृष्ठभाग यामध्ये घर्षणभर तयार होत असते. उदाहरणार्थ दुसरे, रुळावर चालणारी रेल्वेगाडी. रेल्वेगाडी रुळावरून चालताना तुम्ही बघितले असेल त्यामध्ये रुळाचा पृष्ठभाग आणि रेल्वेगाडीची लोखंडी चाके यामध्ये घर्षणभर तयार होते, कारण ती एकमेकांमध्ये घासली जातात. उदाहरणार्थ तिसरे, रस्त्यावरून चालणारे वाहन. रस्त्यावरून कुठलेही वाहन जाताना तुम्ही बघितले असेल किंवा तुम्ही सायकल चालवताना सुद्धा अनुभवलेलं असेल की रस्त्यावरून चालण्याचा रस्त्यावरचा पृष्ठभाग आणि एखाद्या वाहनाचे चाक यामध्ये घर्षणबल कार्य करत असते. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की घर्षणबल म्हणजे दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना जे बल तयार होते त्यास घर्षणबल असे म्हणतात.